संपूर्ण राज्यात गाजलेल्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात कारवाईला सुरुवात झालीये. ठाणे जिल्ह्यातल्या कोंढाणे धरण प्रकल्पात अनियमितता केल्याच्या आरोपाखाली ईसीबीनं कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. 6 अधिकारी आणि कंत्राटदार खत्री यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालाय. तत्कालीन अधिकारी आणि FA एंटरप्राइजेसच्या खत्री ब्रदर्सवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोंढाणे या पाटबंधारे प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. कंत्राट मिळवण्यासाठी FA एंटरप्राइजेसनं बोगस कंपन्या स्थापन केल्या. अधिकाऱ्यांशी संगनमत करून पूर्ण निविदा प्रक्रियाच बोगस केली आणि कंत्राट मिळवलं असं ACB तपासात समोर आलंय. या प्रकल्पाला तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी मंजुरी दिली होती, त्यामुळे पहिल्यांदाच सिंचन घोटाळ्या प्रकरणी तटकरे ACB चौकशीच्या फेऱ्यात सापडलेत. आज कोंढाण्यामध्ये त्या ठिकाणी FIR दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये 6-7 अधिकारी CE आहेत, ED आहेत, AC आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली आहे. ठेकेदार आहेत त्याचे या प्रकल्पाचे, त्यांच्यावरसुद्धा या ठिकाणी आता FIR दाखल झालेला आहे. पोलीस नंतर त्यांच्यावर कारवाई करतील, त्यांना काय कायदेशीर अटक होईल ते होत राहतील, परंतु या संदर्भामध्ये अतिशय पारदर्शकतेने काम चालू आहे. त्यापाठोपाठ नागपुरात ACB विदर्भाच्या अतिशय महत्वाच्या गोसेखुर्द प्रकल्पाचा भाग असलेल्या घोडाझरी शाखा कालवा घोटाळ्यात आरोपपत्र दाखल केलंय. निविदा मिळवण्यासाठी पूर्वानुभवाचं बनावट प्रमाणपत्र तयार करून आणि खोटी सही करत ती खरी असल्याचं भासवून FA कन्स्ट्रक्शननं 101.18 कोटींची निविदा मिळवण्याचा ठपका या आरोपपत्रात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना मदत केल्याचा ठपका सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांवर ठेवल्यानं कारवाई झालीय. बनावट सर्टिफिकेट तयार करून ते त्या डॉक्युमेंटमध्ये जोडलेलं आहे असं आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला हस्ताक्षर तज्ज्ञांचे अहवाले मिळालेले आहे आणि त्यामुळे एकंदरीत तपासांती आपण 6 आरोपींविरुद्ध आज कोर्टामध्ये दोषारोपपत्र सादर केलेलं आहे. सिंचन घोटाळ्या प्रकरणी या पहिल्याच कारवाईत मोठे मासे गळायला लागल्यानं पुढच्या काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. नागपूरहून अखिलेश हळवे आणि अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.